नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मी आकाश कवडे स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गुरु राज कॉमर्स एक पाऊल मराठी विद्यार्थ्यांकडे। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलसाठी नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करा। आणि जर का मित्रांनो तुम्ही जर ऑलरेडी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद। मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा आहेत वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, वर्ग 12वा वाणिज्य। आणि यामध्ये आपण बघणार आहोत विषय पुस्तपालन आणि लेखाकर्म। आणि या विषयामध्ये आपण आज बघणार आहोत प्रकरण क्रमांक 7, ज्याचं नाव आहे विनिमय विपत्र। आणि विनिमय विपत्र या प्रकरणाचे भरपूर असे व्हिडिओ मी या चॅनलवर तुम्हाला दिलेले आहेत, तरी ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहेत। तर आजचा व्हिडिओ हा विनिमय विपत्राच्या प्रकारावर आधारित आहे। तर मित्रांनो, एक एक प्रकार तुमचा मी 100% क्लिअर करून देणार आहेत, त्यामुळं व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत बघा, आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअरसुद्धा करा। आणि या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला विनिमय विपत्राचे प्रकार शिकवल्या जाणार आहेत ते सर्व प्रकार तुम्हाला एक्झाममध्ये एका वाक्यासाठी येऊ शकते, रिकाम्या जागासाठी सुद्धा येऊ शकते, त्यामुळं याला तुम्ही कॉन्सन्ट्रेशननं पक्क करून घ्यायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन ठेवून पक्क करून घ्यायचं आहे। आणि अगदी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात येईल, त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। चला मग सुरू करूया। तर विनिमय विपत्राचे प्रकार हे आपल्याला बघायचं आहे, त्यामध्ये आपल्या समोर येत आहेत पहिला प्रकार आहेत मित्रांनो व्यापारी विपत्र किंवा व्यापारी हुंडी त्याला म्हणतात। तर बघा, पहिल्यांदा आपण त्याची थोडीशी एक व्याख्या वाचून घेऊ आणि त्यानुसार डायग्रामद्वारे आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू। तर बघा, व्यावसायिक देवाणघेवाणीतून धनकोने ऋणकोर काढलेल्या विपत्राला व्यापारी विपत्र असं म्हणतात। यामध्ये एक शब्द आलेला आहे व्यावसायिक देवाणघेवाण, म्हणजे मित्रांनो याचा अर्थ असा होते की समजा कोणी जे काही विपत्र काढणार आहे किंवा जो काही विपत्र स्वीकारणार आहे यांच्यामध्ये काहीतरी अगोदर व्यवहार झाला असेल, जसं समजा खरेदी विक्रीचा व्यवहार झाला असेल, तर त्या बदल्यात त्यांनी ह्या व्यापारी कारणामुळे त्यांनी काय केलं की विपत्र काढलं असेल, त्यामध्ये काढणाऱ्यानं विपत्र काढलं आणि स्वीकाराने स्वीकारणाऱ्याने त्याला स्वीकृती दिली। तर तुम्ही या डायग्रामद्वारे विचार करू शकता। बघा, या डायग्राममध्ये तुम्हाला धनको हा इकडला एक व्यक्ती दिसत आहे, त्याला आपण मिस्टर ए असं म्हणू शकतो, ठीक आहे। तर मिस्टर ए नावाचा व्यक्ती काय आहेत, समजा धनको आहेत। आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की धनको हा आदेशक असते आणि त्याच्यासाठी जे विपत्र असते ते कोणतं असते, प्राप्य विपत्र असते, कारण तो विपत्र काढणारा व्यक्ती असतो, राईट। तर या व्यक्तीने एक विपत्र काढलं, जसं की समजा काही विक्रीचा वगैरे आधी त्यांच्यावर व्यवहार झाला असेल तर त्यांनी 5000 एक प्रकारचा आदेश काढला, कोणावर काढला, ऋणकोर काढला, ठीक आहे। आणि त्या ऋणकोरी त्याला स्वीकृती सुद्धा दिली, आपल्याला सर्वांना माहिती आहे की जो काही स्वीकृती देतो तो आदेशिती असतो आणि त्याच्यासाठी ते देय विपत्र असते, राईट। तर अशा यांच्यामध्ये जो काही व्यापारी व्यवहार झाला, आपण एक त्याच्यासाठी एक नाव देऊ शकतो की समजा काहीतरी मालाची विक्री खरेदी झाली असेल, खरेदी करणाऱ्यानं खरेदी केलं, विक्री करणाऱ्यानं विक्री केलं, तुम्ही त्याला समजून घेऊ शकता। तर या व्यवहारामुळे जे त्यांनी एकमेकावर विपत्र काढलं, जे त्यांनी विपत्र काढलं, जे काही विनिमय विपत्र काढलं, त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, व्यापारी विपत्र किंवा व्यापारी हुंडी असं म्हणायचं आहे। तर आय होप तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली असेल। काय लक्षात घ्यायचं याच्यामध्ये तुम्हाला, की व्यावसायिक देवाणघेवाणीतून धनकोनं ऋणकोर काढलेलं, धनकोने ऋणकोर काढलेलं जे काही विपत्र आहे त्याला आपण व्यापारी विपत्र म्हणणार आहोत। चला मग बघूया समोरचा प्रकार। तर आपल्यासमोर दुसरा प्रकार आलेला आहे, दुसऱ्या प्रकाराचं नाव आहे सोय हुंडी किंवा अनुग्रह हुंडी। तर बघू शकता आपण याचा सुद्धा पहिल्यांदा अर्थ लक्षात घेऊन घेऊ। बघा, एकमेकांची आर्थिक गरज भागवण्याच्या उद्देशाने लिहिलेल्या विपत्रात अनुग्रह विपत्र असे म्हणतात। सरळ शब्दामध्ये एकमेकांची गरज भागायची, यांना कुठल्याही पद्धतीची विक्री नाही करायची, यांना कुठल्याही प्रकारची खरेदी नाही करायची आहे, सरळ शब्दामध्ये यांना व्यापारी व्यवहार करायचंच नाही आहे, पण यांना काय करायचं आहे, तरी सुद्धा एक काही फायनान्शियल नीड आपण ज्याला म्हणतो की कधी ना कधी आपल्याला एकमेकाची पैशाची गरज पडत असते मित्रांनो, तर त्या बदल्यात त्यांनी काय करत आहे, एक प्रकारचं विपत्र काढत आहे आणि त्यालाच आपल्याला सोय हुंडी किंवा अनुग्रह विपत्र म्हणायचं आहे। आणि यामध्ये बघा, कोणत्याही मोबदल्याशिवाय हे विपत्र लिहिण्यात व स्वीकारण्यात येते, म्हणजे असं जरुरी नाही की याने याला समजा माल विकलाच पाहिजे आणि खरेदी केलाच पाहिजे आणि त्याच्याच बदल्यात काढलं पाहिजे असं नाही, म्हणजे मोबदल्याचा विचार यामध्ये केला जात नाही। आणि तरीसुद्धा आपल्या मित्रांना मदत करण्याच्या उद्देशाने हे विपत्र एकमेकावर काढण्यात येत असते। आय होप तुम्हाला ही गोष्ट सुद्धा लक्षात आली असेल, ठीक आहे। तर नेक्स्ट प्रकार आपण बघूया, देशी विपत्र। तर बघा,
देशी विपत्र ज्याला आपण इनलँड बिल सुद्धा असं म्हणता येईल। तर बघा, जेव्हा विपत्र लिहिणारा व विपत्राला स्वीकारणारा हे दोन्ही पक्ष एकाच देशातील राहणारे असतात। म्हणजे आता समजा तुमच्यासाठी मी हे उदाहरण बनवलेलं आहे, जर तुम्ही या उदाहरणाला जर बघितलं तर बघा, हा जो धनको आहे हा सुद्धा आपला भारतीय आहे आणि ऋणको आहे हा सुद्धा आपला भारतीय आहे, म्हणजे दोन्हीच्या दोन्ही व्यक्ती हे भारतात राहणारे आहेत, ठीक आहे। तर अशाच विपत्राला आपण काय म्हणता येईल, देशी विपत्र म्हणता येईल। म्हणजे या दोन्हीही भारतीय व्यक्तीने एकामेकावर जर विपत्र काढलं असेल, सरळ शब्दामध्ये एकानं काढलं दुसऱ्यानं स्वीकार केला असेल, तर अशा जे काही विपत्र त्यांच्यामध्ये तयार होते त्याला आपण देशी विपत्र असं म्हणू शकतो। आणि समोर बघा, अशा विपत्राचं शोधन हे त्याच देशात केलं जाते, म्हणजे दोघांनीही भारतीय असल्यामुळे दोघांनीही भारतातच विपत्र काढलं, त्याचं शोधन सुद्धा भारतातच होणं गरजेचं आहे, तरच त्याला आपण काय म्हणू शकतो, देशी विपत्र असं म्हणू शकतो। आय होप हे सुद्धा तुमच्या क्लिअर झालं असेल। ही डायग्राम तुम्हाला मित्रांनो अतिशय मदतीची ठरणार आहेत। या डायग्राममध्ये तुम्हाला बघता येत असेल की आदेशक भारतीय आहे, आदेशिती सुद्धा भारतीय आहेत आणि दोघांनी पण भारतातच विपत्र काढलं आणि त्यांनी शोधन सुद्धा भारतातच करणार आहेत, म्हणजेच ते देशी विपत्र आहेत। चला मग पुढला प्रकार पाहूया। तर समोरचा प्रकार आहे मित्रांनो विदेशी विपत्र। आता विदेशी विपत्राचा जर विचार केला तर देशी विपत्राच्या थोडस वेगळं असणार हे विदेशी विपत्र आहे, ओके। नावावरून सुद्धा तुम्ही त्याचा अर्थ लावू शकता, याला फॉरेन बिल असं म्हणतात। बघा, विदेशी विपत्र म्हणजे असे विपत्र होय की जे एका देशात काढले जाते आणि त्याचे शोधन दुसऱ्या देशात करण्यात येते। आणि समोर बघा, विपत्र भारतात काढले व त्याचं शोधन ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आले, हे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे। तर या उदाहरणाला समजून घेण्यासाठी या डायग्रामकडे तुम्ही पुन्हा लक्ष द्या। या डायग्राममध्ये जो काही आपला धनको आहे, फॉर एक्झाम्पल आपण याला मिस्टर ए असं समजलं होतं आणि इकडल्याला आपण समजू मिस्टर बी असं समजू, राईट। तर हा व्यक्ती जो विपत्र काढणारा आहे, सपोज हा भारतीय आहे आणि जो आपल्याला स्वीकार करून देणारा व्यक्ती आहे तो ऋणको जो आहे तो ऑस्ट्रेलियातला आहे असं आपण समजू। तर यांनी काय केलं की विपत्र काढलं, त्याला स्वीकृती वगैरे सगळं झालं, ठीक आहे। म्हणजे एका देशात काढलं आणि आता समोर जाऊन काय होणार की यांच्या दोघांच्या सोयीनुसार यांचं शोधन समजा आपण कुठं करणार, ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जर करणार असेल तर या विपत्राला आपल्याला विदेशी विपत्र म्हणायचं आहे। कोणतं विपत्र म्हणायचं आहे? विदेशी विपत्र, राईट। तर याच्यात तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की एका देशात काढलं जातं पण शोधन हे दुसऱ्या देशात केलं जाते, ठीक आहे। असं जर असेल तर ते कोणतं राहील? तुमचं विदेशी विपत्र राहील। आय होप हा सुद्धा पॉइंट तुमचा क्लिअर झाला असेल। मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ समजत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा। नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपल्याला आणखी तीन प्रकार एकाच स्लाईडद्वारे आपल्याला समजून घ्यायचे आहे। तर बघा, अगदी सोपे आहे, समजून घेऊ। तर बघा, लेखन तिथीनुसार विपत्र। आता लेखन तिथीनुसार विपत्राला आफ्टर डेट बिल असं सुद्धा म्हणतात आणि याचा जर आपण अर्थ बघितला तर बघा, ठराविक मुदतीनंतर हे विपत्र देय होते। एक विशिष्ट मुदत त्यांची ठरवण्यात येईल, जसं 3 महिने, 60 दिवस किंवा वगैरे वगैरे, तर अशी त्यांची मुदत ठरवण्यात येईल। या मुदतीनंतर हे विपत्र देय होणार। विपत्र काढल्याच्या तारखेपासून या विपत्राचा देय दिनांक काढण्यात येतो। विपत्र काढल्याची तारीख जे काही असेल, ज्या दिवशी विपत्र काढण्यात येईल त्या दिवसापासून त्याला काय करण्यात येईल, तो दिनांक विचारात घेण्यात येईल आणि तो देय दिनांक शोधण्यात येईल। आणि यासाठी 3 दिवस सुद्धा तुम्हाला सवलतीचे जे असतात ते मिळतात, ठीक आहे। सवलतीचे 3 दिवस तुम्हाला मिळतात। आता बघा, याचं उदाहरणाद्वारे जर समजून घेतो म्हटलं तर डायग्राम मध्ये बघा, मी एक तारीख टाकतो, जसं की आता मी याच्यामध्ये एक तारीख टाकतो की 1 मे, ठीक आहे, 1 मे इथे तारीख टाकतो समजा 2021, राईट। 1 मे 2021 हे काय झाली की या आदेशकाने ज्या दिवशी विपत्र लिहिलं त्या दिवशीची तारीख झाली। तर लेखन तिथीनुसार जे काही विपत्र आहे तर याची जे काही तारीख आहे, समजा आपण याला 3 महिने मुदत आहे असं समजू, तर या तारखेपासून जे ज्या दिवशी आपण विपत्र लिहिलं त्या दिवशीपासून याचा दिनांक इथून मोजण्यात येईल, काढण्यात येईल। आणि 3 महिन्याचा कालावधी झाल्याच्या नंतर आणखी सवलतीचे त्यामध्ये 3 दिवस काय होईल, पकडण्यात येईल आणि तेव्हा कुठं त्याची दातव्य तिथी देय दिनांक काढण्यात येईल, राईट। तर असं हे विपत्र आहे, त्याला आपण लेखन तिथीनुसार असणारं विपत्र असं म्हणत असतो मित्रांनो। आय होप हे सुद्धा तुमचं क्लिअर झालं असेल। नेक्स्ट आहे दर्शनोत्तर विपत्र। आता दर्शनोत्तर विपत्र समजून घेऊ। बघा, विपत्राच्या स्वीकृतीच्या तारखेपासून या विपत्राचा देय दिनांक काढण्यात येतो। लक्ष असू द्या, स्वीकृतीच्या तारखेपासून हा शब्द तुम्हाला महत्वाचा आहे। समोर बघा, या विपत्रासाठी सुद्धा 3 दिवस सवलतीचे ग्राह्य धरले जातात, म्हणजे यामध्ये सुद्धा तुम्हाला सवलतीचे 3 दिवस मिळतात, ओके। तर बघा, याचं कसं समजून घ्यायचं आहे, परत एकदा या डायग्रामवर कॉन्सन्ट्रेशन करा। जसं की मी आताच सांगितलं तुम्हाला की समजा 1 मेला
काय झालं की 2021 हे विपत्र त्यांनी लिहिलं. लिहिणाऱ्यांना विपत्र लिहिलं आणि ते सादर केलं रुणकोकडे, आदेशितीकडे. सादर केल्याच्या नंतर आदेशितीने समजा सपोज 7 तारखेला, मेच्या 7 तारखेला याला काय दिली, स्वीकृती दिली. स्वीकृती दिल्याच्या नंतर आता आपल्याला लक्षात येईल मित्रांनो की जे काही आपलं स्वीकृतीची जे काही तारीख आहे त्याच तारखेपासून याचा देय दिनांक काय करण्यात येईल, काढण्यात येईल. म्हणजे जे काही समजा विपत्राची मुदत समजा आपण 3 महिने ठरवली तर या 7 तारखेपासून तुमचं मुदत का म्हणजे काढण्यासाठी विचार करण्यात येईल. ओके, तर असं जे काही विपत्र असते याला आपण दर्शनोत्तर विपत्र म्हणतो आणि याला सुद्धा सवलतीची आणखी तुम्हाला 3 दिवस काय करण्यात येईल, मिळण्यात येईल. ओके, त्यानंतरचा आहे शेवटला प्रकार, मागणी किंवा दर्शनी विपत्र. तर बघा यामध्ये विपत्र सादर करता क्षणी आदेशितीला विपत्राची रक्कम देय होते. म्हणजे जसं आपण आदेशितीकडे विपत्र दिलं, विपत्र काढल्याच्या नंतर दिलं अगदी तेव्हाच त्याला ती रक्कम द्यावी लागते. ठीक आहे, आणि म्हणून लक्षात घ्या या विपत्राला कोणतीही मुदत नसते. हा बरेचदा तुम्हाला म्हणजे रिकामी जागा येण्याची शक्यता राहू शकते, तर किंवा असं पण एका वाक्यात येऊ शकते की कोणत्या विपत्राच्या प्रकाराला मुदत नसते, तर तुम्हाला त्याचं बरोबर त्या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्यायचं आहे. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट की या मागणी किंवा दर्शनी विपत्राला सवलतीचे 3 दिवस दिले जात नाही. म्हणजे आतापर्यंत तुम्ही सर्व जे काही प्रकार पाहिले, 3-4-5 जे काही प्रकार पाहिले त्याच्यामध्ये तुम्हाला सवलतीचे 3 दिवस मिळतच होते, पण हे मागणी किंवा दर्शनी विपत्र असं आहे की याला मुदत पण नसते आणि याला सवलतीचे 3 दिवस पण दिले जात नाही. हे सुद्धा तुम्हाला विशेष करून लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर आय होप तुम्हाला हे सर्व प्रकार लक्षात आले असेल मित्रांनो. ठीक आहे, तर आता वेळ आली ती म्हणजे आजचा प्रश्न तुम्हाला विचारण्याची. तर मित्रांनो आजचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे, केअरफुली या प्रश्नाला वाचा आणि याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बघा आपण एकदा प्रश्न वाचूनच घेऊ. तर बघा, आदित्य हा भारतीय असून त्याने अमेरिकेतील रॉबर्ट यांच्यावर विनिमय विपत्र काढले व त्या विपत्राचे शोधन अमेरिकेतून होणार आहे असे समजले, तर वरील विपत्राचा प्रकार कोणता? मी पुन्हा प्रश्न रिपीट करतो. आदित्य हा भारतीय असून त्याने अमेरिकेतील रॉबर्ट यांच्यावर विनिमय विपत्र काढले व त्या विपत्राचं शोधन अमेरिकेतून होणार आहे असं समजलं, तर वरील विपत्राचा प्रकार कोणता? तुमचे ऑप्शन आहे दर्शनी विपत्र, देशी विपत्र, विदेशी विपत्र किंवा वरीलपैकी सर्व. तर याचं जे काही योग्य उत्तर असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो मला कमेंट करायचं आहे. पाहूया आपण किती लोकांना या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित येतं ते. ठीक आहे, चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो. गुरुराज कॉमर्स एक पाऊल मराठी विद्यार्थ्यांकडे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करा. लवकरच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.